खेड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहिते. मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर केला. जामीन मंजूर झाल्याने दिलासा मिळाला आहे. जामीन मंजूर झाल्यानंतर समर्थकांनी जल्लोष केलेला आहे. एकमेकांना पेढे बनवून कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. तीस जुलै 2018 रोजी चाकणमध्ये घडलेल्या हिंसाचाराची ही दृश्य आहेत. दुपारी 12 सुमारास घडलेल्या या घटनेत संतप्त जमावाच्या दगडफेकीत कोट्यवधी रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं होतं. हिंसाचार थांबला आणि पोलिसांनी या घटनेप्रकरणी सुमारे 5,000 नागरिकांविरोधात गुन्हे दाखल केले. मात्र ही घटना केवळ मराठा समाजाचा उद्रेक नव्हता, तर नियोजित कट करून हा हिंसाचार घडवण्यात आल्याचा संशय आल्यानं विशेष तपास पथक नेमून या घटनेची चौकशी करण्यात आली. आता हा तपास पूर्ण झाला असून चाकण हिंसाचार प्रकरणाच्या मुख्य सूत्रधाराला लवकरच अटक करणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी दिली आहे. पोलीस आयुक्तांनी मुख्य सूत्रधाराचं नाव घेणं टाळलं, मात्र त्याचवेळी खेड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहितेंच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. तेव्हा चाकण हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार म्हणून पोलीस दिलीप मोहितेंना अटक करणार अशी चर्चा परिसरात पसरली आणि मराठा समाजातील अनेक नेत्यांनी पोलिसांच्या तपासाविरोधात ठिकठिकाणी निषेध सभा घ्यायला सुरुवात केली. स्वतः मोहिते पाटील यांनीही पोलीस चुकीच्या पद्धतीनं आपल्याला या प्रकरणात गुंतवत असल्याचा धक्कादायक आरोप केलाय. दिलीप मोहितेंनी या प्रकरणी न्यायालयात धाव घेतली. मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर केलाय. जामीन मंजूर झाल्याने दिलासा मिळालाय. जामीन मंजूर झाल्यानंतर समर्थकांनी जल्लोष केलेला आहे. एकमेकांना पेढे बनवून कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट न्यूज साठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका.